चारी बाजू समान, ठीक है। हा कागद एकमेकावरती अशा पद्धतीनं ठेवायचंय। पांढरी बाजू जी आहे ती आत घ्यायची, पिवळी बाजू आहे ती बाहेर। बघा असं केलं, अशा पद्धतीनं केलं। परत या कागदाला अर्धापर्यंत किंवा त्याच्यापेक्षा थोडं जास्त पुढे न्यायचं असं, म्हणजे असा कर। काय केलं मी, हा कागद असा मुडपला, दाखवतो आपण। या पद्धतीनं केला, त्यानंतर या कागदाचा हा जो भाग आहे चौरस दिशेपर्यंत, जोपर्यंत चौरस दिसत नाही, जोपर्यंत चौरस दिसत नाही तोपर्यंत त्याला वाढवायचंय। म्हणजे कसं केलं मी, हे जे आहे त्याला या पद्धतीने फोल्ड केलं दिसतोय। आता इथं तुम्हाला एक चौरस झालेला दिसेल, आयताकृती नाही चौरस, चारी बाजू आता सारखे झाल्या, त्याला आतल्या बाजूला फोल्ड करा। म्हणजे कसं, आतल्या बाजूला फोल्ड केला आले आलं हे, याला परत थोडं तिरक्यामध्ये आपल्याला वरती घ्यायचंय दोन्ही बाजूला, एकावर एक लावा। काय केलं बघा मी, असं होतं याला इकडं असा एक आकार दिला, पाठीमागं पण सेम घेतला, घेतला की नाही असा आकार दिसेल, याला असा हातमध्ये दाबणार। त्याची अशा पद्धतीनं चोच काढणार, काढली पेनाच्या सहाय्याने याला डोळ्याचा आकार द्यायचाय। हा तयार झाला कबूतर, लक्षात आली कृती। याला तुम्ही थोडं टांगलं तर बघू शकता कबूतरासारखं।